नमस्कार, बालकाचा विकास व स्वची जाणीव या विषयातील सम्यक विकास समुपदेशन व मार्गदर्शन या घटकामध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोन या उपघटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. गेल्या 2 दशकामध्ये आपल्या देशामध्ये खूप प्रगती झाली आहे. आपण विकसित देशांच्या यादीमध्ये गणले जाऊ शकतो अशी चिन्ह दिसू लागली आहे. आपल्या देशाने स्वतःचा असा महासंगणक डॉक्टर विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली तयार केला. अवकाशामध्ये उड्डाण करण्यासाठी जी आवश्यक तंत्रज्ञान असतं तेही आपण अवगत केलं. डिजिटल इंडियाच्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. हे चिन्ह जेवढं तेजोमय आणि गौरवास्पद आहे तेवढंच दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर परिस्थिती जी आहे ती चिंताजनक, भयानक आणि धोक्याची घंटा वाजवणारी आहे. पा कारण एका सर्वेक्षणाअंती हा निष्कर्ष निघाला की 14 ते 29 वयोगटातील मुलांचं सर्वेक्षण केलं आणि त्या मुलांना प्रश्न विचारला की तुम्ही तुमचे वाढदिवस 31 डिसेंबर किंवा इतर आनंदाचे क्षण जे आहे ते तुम्ही कसे साजरे करतात. तर त्यातील 70% मुलांनी उत्तर दिलं की आम्ही मादक द्रव्याचं सेवन करून किंवा अतिशय किळसवाण्या पद्धतीने हे आनंद उत्सव त्या मुलांकडनं साजरे केले जातात ही माहिती मिळाली. आणि अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या पुढची की उच्च शिक्षित मुलांना प्रश्न विचारले की तुम्ही राष्ट्रीय सण कसे साजरे करता, तर त्या मुलांकडनं जे उत्तर आलं की ते उत्तर म्हणजे की आम्ही राष्ट्रीय सण साजरेच करत नाही आणि ते का साजरे करायचे हेच आम्हाला माहीत नाहीये आणि ते समजून घेण्याचं आम्हाला त्यात काही स्वारस्य वाटत नाहीये. मग कुठंतरी मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की अत्यंत गतिमान, प्रगतीशील झगमगाटीच्या युगामध्ये किंवा या झगमगाटामध्ये आपण जीवनमूल्य जी आहेत ती विसरायला लागलोय का, किंवा ही सगळी जीवनमूल्य संदर्भहीन आणि दिशाहीन झाली आहेत का. महात्मा गांधींनी एका ठिकाणी म्हटलं आहे की माझी प्रत्येक कृती जी आहे ती माझ्या दृष्टिक्षेपातल्या शेवटच्या व्यक्तीच्या उपयोगाची असेल तरच ती कृती आहे, ती कृती योग्य आहे, अन्यथा ती कृती अपायकारक आहे. इथं महात्मा गांधींच्या विचाराचा विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पा की महात्मा गांधी म्हणतात की माझी प्रत्येक कृती जी आहे ती प्रत्येक कृती माझ्या दृष्टिक्षेपातील शेवटच्या माणसामध्ये जर चांगला बदल घडवून आणत असेल तर ती कृती योग्य आहे, अन्यथा ती अपायकारक आहे. आणि मग असं उच्च शिक्षण घेऊन जर देशाच्या हिताचं, समाजाच्या हिताचं कार्य होत नसेल तर या ज्ञानाचा किंवा होणाऱ्या कृतीचा किंवा केल्या जाणाऱ्या कृतीचा काहीच उपयोग नाहीये बा. आणि म्हणूनच 20व्या शतकाच्या प्रारंभी ज्यावेळेस एखाद्या मुलाला नोकरी द्यायची असेल असा उमेदवार जो आहे त्या उमेदवाराचा बुद्ध्यांक म्हणजे IQ पाहिला जायचा. 1990च्या दशकात IQ बरोबर EQ सुद्धा पाहिला जायचा. पा म्हणजे बुद्ध्यांकाबरोबर भावनिक बुद्ध्यांक जो आहे याचाही विचार केला जायचा. कारण का, जर व्यक्तीला सक्षमपणे काम करायचं असेल तर त्याचा मानसिक आणि भावनिक बुद्ध्यांक जो आहे तो चांगला असायला पाहिजे. व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या कणखर असेल तरच तिच्याकडे असणाऱ्या बुद्धीचा उपयोग ती योग्य पद्धतीने करू शकेल. कमकुवत मन जे आहे हे काहीच करू शकणार नाही. म्हणून व्यक्तीचा बुद्ध्यांकाबरोबर भावनिक बुद्ध्यांक जो आहे ते सुद्धा पाहिणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर बुद्ध्यांक, भावनिक बुद्ध्यांक आणि आध्यात्मिक प्रगती याचाही विचार केला जातोय. पहा आणि म्हणूनच आज अगदी सगळीकडे परदेशात सुद्धा आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी भगवद्गीतेचे अध्ययन आणि अध्यापन सुरू झाले आहे. पहा आणि मग भारतीय जीवनमूल्य, भारतीय तत्वज्ञान, भारतीय जीवन पद्धती आणि ते जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की आपल्याच भारतामध्ये शालेय जीवनामध्ये भगवद्गीता आणि रामायण या गोष्टी शिकवण्यासाठी विरोध केला गेला. पहा आता हिथं कुठंतरी असं वाटतं की हिथं विरोध करायचा म्हणून विरोध केलाय. पहा कारण ज्या गोष्टीचा स्वतः आपण अनुभव घेतला आहे ती गोष्ट आपण समोरच्या व्यक्तीला योग्य पद्धतीने सांगू शकतो. की जर आपण स्वतः साखर खाल्ली तर समोरच्याला सांगू शकतो साखरेची चव कशी आहे किंवा ही साखर कशी आहे. जर न खाताच आपण म्हटलं की सध्या साखर ही कडू येते आणि ती समोरच्यानी खाल्ली तर त्याला लक्षात येणार आहे ना ती कडू आहे का गोड आहे. पण जर न खाताच विनाकारण त्याला विरोध करायचा किंवा विनाकारण नावं ठेवायचं, म्हणून काही व्यक्ती ज्या आहेत त्या काही व्यक्ती अशा प्रवृत्तीच्या किंवा अशा संकुचित मनोवृत्तीच्या आहेत. पा की का विरोध करायचा,
यामध्ये धार्मिकता नाहीये, यामध्ये विरोध करण्यासारखं असं काहीच नाहीये बा। भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 1 ते 3 मध्ये भगवान श्रीकृष्णाने कोणते गुण अंगी असावेत याविषयी अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे पा। ते म्हणतात भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणामध्ये पूर्ण निर्मळता, सत्पात्री आणि सात्विक दान। तर दान करायला सांगितलंय म्हणजे कुणालाही दान करायचं किंवा काही दान करणं त्याच्यातून पुण्य मिळतं असं नाहीये पा। तर दान कसं सत्पात्री आणि सात्विक असावं। आपण एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन किंवा सार्वजनिक ठिकाणी अनेक जण भीक मागताना आपण पाहतो पा, आणि आपणही कुठंतरी आपल्यामध्ये भावनिकता जागी होते आणि आपण त्याला दान देतो। पण आपण जे दिलेलं दान आहे त्या दानाचा ती व्यक्ती काय उपयोग करते हे जास्त महत्त्वाचं आहे पा। आज तर बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की आपण जे दिलेलं दान आहे त्या दानावर ती व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते किंवा आयतं बसून खाण्याची त्या लोकांना सवय लागते पा। मध्यंतरी पेपरला खूप छान पद्धतीने बातम्या आल्या होत्या की आपण जे दान देतो किंवा आपण जी भीक देतो त्याच्यामुळे समोरच्याला फायदा होतोय का तोटा होतोय हे विचार करायला पाहिजे, नाहीतर त्यांनी केलेल्या चुकीच्या कर्मामध्ये काही वाटा जो आहे तो आपला असणार आहे पा। म्हणून जे दान देतो की आपण जे दिलेलं दान आहे ते दान खरंच त्याच्या अत्यावश्यक गरजेसाठी उपयोग पडतंय का किंवा त्याला त्याच्यातून आनंद मिळतोय का हे पाहणं महत्वाचं आहे बा। आपण जे दान देतोय ते काय देतोय ह्यालाही महत्व आहे। ते दान सात्विक असावं की जेणेकरून आपण दिलेल्या दानाचा त्या व्यक्तीवर काही वाईट परिणाम होता कामा नये पा। नाहीतर एखाद्या व्यक्तीला व्यसनाची सवय आहे आणि म्हणून त्याला त्याच्याकडे त्यात पैसे नाहीयेत म्हणून एखाद्या माणसाने जाऊ दे दान देतोय म्हणून दिलं तर त्यामध्ये पुण्य नाहीये पा। किंवा मध्यंतरी पहा महापुराच्या काळात मध्ये लोकांनी दान द्यायचं म्हणून घरामध्ये ज्या गोष्टी आपण वापरत नाहीयेत किंवा त्या गोष्टी कुठं टाकून द्यायच्या हा प्रश्न होता, अशा सगळ्या टाकाऊ वस्तू ज्या आहेत त्या वस्तू दान म्हणून दिलेल्या आहेत पा। अशा वृत्तीचं किंवा अशा मनोवृत्तीने दिलेलं दान म्हणजे दान नव्हे पा। तर ते दान कसं तर सत्पात्री असायला पाहिजे आणि सात्विक असायला पाहिजे। त्यानंतर इंद्रियाचं दमन, तत्वज्ञान जाणून घेण्यासाठी ध्यान, योगाची निरंतर दृढ स्थिती, स्वाध्याय, तप, त्यानंतर काया वाचा मनाने कुणाचंही अंतःकरण न दुखावणे, यथार्थ व प्रिय संभाषण, आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा न रागावणे, मी केलं ह्या मीपणाच्या भावनेचा त्याग, निंदा न करणे, प्राणी मात्रांवर दया करणे, आसक्ती न ठेवणे, कोमलता, आपल्यामुळं समाज व शास्त्र यांच्या विरोधात न वागणं इत्यादी गुणांचा समुच्चय ह्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळं या चांगले गुण जे आहेत ते चांगले गुण जर लहान मुलांना शिकवले तर त्याच्यात वेगळं काहीच नाहीये, तरी सुद्धा याला विरोध केला गेला। अग्निपुराणामध्ये पण काय सांगितलंय पहा की परमेश्वराकडे काय मागणं मागितलंय, परमेश्वरा माझ्यावर अशी कृपा करा, सर्व जीव मात्रांशी माझी मैत्री जडो, गुणी व्यक्तींच्या सान्निध्यात मला प्रसन्नता प्रदान कर, दुःखी व्यक्तीच्या प्रती माझ्या हृदयामध्ये दयाभाव निर्माण कर आणि दुष्ट व्यक्तींच्या बाबतीत माझ्या हृदयामध्ये ना प्रेम ना वाईट गोष्टी असा तटस्थ भाव निर्माण कर, कारण उत्तम चारित्र्य हे सर्वतोपरी भूषण आहे। अशा सर्व मूल्यांचे आचरण मनुष्याचे जीवन हे चांगल्या पद्धतीने व्यतीत करते। म्हणून ही जी मूल्य आहेत ही मूल्य प्रत्येक विद्यार्थ्याच्या नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणं ही काळाची गरज आहे। मग आता मूल्य म्हणजे काय, तर मूल्य म्हणजे व्यक्तीला जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शक तत्व। भारतीय जीवन दर्शनामध्ये सजीव 2 गटामध्ये विभागले आहेत, पशु पक्षी, वनस्पती, कीटक, ज्यांच्यामध्ये पाप पुण्य कर्म संचय नाहीये पा। परंतु मनुष्याने कोणते कर्म करावे याचा विकल्प आहे, जिथे विकल्प आहे तिथं काय करावं याचा संकल्प करावा लागतो। कोणताही समाज नियम अनुशासनाशिवाय अस्तित्वात असू शकत नाहीये आणि त्याच नियमांना मूल्य असं म्हटलं जातं। म्हणजेच काय तर व्यक्तीची जीवन विषयक ध्येय आदर्श यांची रुजवणूक ज्यातून होते त्याला आपण मूल्य असं म्हणतो। मग आता ही मूल्य कुठून रुजवणूक करायची किंवा या मूल्यांची रुजवणूक कुठून करायची तर ती कुटुंब समाज आणि शाळेतून करायची पा। आता भारतीयांना मूल्याधिष्ठित संकल्पना ही नवीन नाहीये पा, अगदी वेद उपनिषद या काळामध्ये सुद्धा मूल्य जे आहेत ती गुरुच्या आचरणातून किंवा गुरुच्या सहवासातून त्या शिष्यांना मिळत होती। आणि आज आधुनिक काळामध्ये पा की या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी मग 1948-49 राधाकृष्णन आयोग, 1952-53 मुदलियार आयोग, 1959 श्रीप्रकाश समिती, 1961 संपूर्णानंद समिती, 1964-66 कोठारी आयोग,
1968 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि 2005 राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा या सगळ्या समितीने नैतिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण हे अत्यावश्यक आहे हे मान्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात शाळेमध्ये रुजवणूक करण्यासाठी अनेक शिफारशी केलेल्या आहेत. पा 2000 NCF ने तर शिक्षक मग तो कोणताही असू देत, गणित विषयाचा, भाषा विषयाचा, विज्ञान विषयाचा, कला क्रीडा या कोणताही असा कोणताही विषय शिकवणारा शिक्षक असेल तरी सुद्धा तो शिक्षक हा मूल्याचा वाहक किंवा प्रेरक हा असायलाच पाहिजे असं आग्रह धरला किंवा अशी शिफारस केली. शिक्षण प्रक्रियेमध्ये मूल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे हे जाणून 1997-98 मूल्य शिक्षण हा विषय कंपल्सरी केला. पहा आणि एक तास जे आहे त्या मूल्य शिक्षणासाठी कंपल्सरी पहिला जो तास आहे तो मूल्य शिक्षणासाठी वापरावा असं सूचित करण्यात आलं. पहा मग ही मूल्य जे आहेत ह्या मूल्याचं महत्त्व लक्षात घेऊन शाळेमध्ये ती मूल्य कशा पद्धतीने रुजवायची, शाळेची जबाबदारी काय आहे आणि शाळेमध्ये कोणकोणती मूल्य रुजवली पाहिजेत याविषयीची माहिती आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत.